पुढची तुम्हाला दृश्य दाखवणार आहोत ती दृश्य यासाठी धक्कादायक म्हणावी लागतील, कारण सांगली मध्ये प्रशासनाचा भुंग कारभार कसा आहे हे समोर आलेलं आहे। विशेष कार्यकारी अधिकारी पदाच्या नावाचे शिक्के चक्क कचरा कुंडीत सापडले। जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील कचरा कुंडीमध्ये हे शिक्के मिळाले। अटेस्टेड करण्यासाठी हे शिक्के वापरले जातात, या शिक्क्यांचा गैरवापरही होण्याची शक्यता आहे। मात्र तुम्ही पहा हे शिक्के सरकारी शिक्का कशा प्रकारे कचरा कुंडीत फेकून दिला गेला। अनेक शिक्के सांगलीच्या कचरा कुंडीमध्ये सापडलेले आहेत। धक्कादायक दृश्य म्हणावे लागतील, कारण अधिकाऱ्यांच्या पदांचे शिक्के हे कचरा कुंडीत फेकून देण्यात आले। तानाजी सावंत आपल्यासोबत आहेत, मनसेचे जिल्हाध्यक्ष। सावंतजी, हा धक्कादायक प्रकारच म्हणावा लागेल, कारण सरकारी अधिकाऱ्यांचे शिक्के हे कचरा कुंडीत फेकून दिले जात आहेत। होय, काय प्रतिक्रिया तुमची? ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे, कारण हे अतिशय महत्वाचे गोपनीय शिक्के आहेत, यांना डिस्पोजेबल करावं लागतं। यांना दुसरे नवीन देत असताना हे पहिले त्याचे कातडी काढून वरचे प्लॅस्टिक काढून ते डिस्पोजेबल करावं लागतं, पण तसं न करता ह्यांनी कचऱ्याच्या कुंडीत टाकलेलं आहे। आज एकीकडं भारत देश काळ्या पैशावरून एवढा सरकार काम करत असताना हे ब्लॅक टू व्हाईट करण्याचा प्रकार झाला। हेच शिक्के लोक घेऊन उद्या ह्याच्या काळ्याचं पांढरं करू शकतात साहेब। बरोबर, काळाचं पांढरं करू शकतात, आणि अनेक कागदपत्रांवरती हा शिक्का मारून कागदपत्र बनावट देखील केली जाऊ शकतात। धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। तानाजी सावंत आपल्यासोबत, मनसेचे जिल्हाध्यक्ष होते। हाच प्रश्न जय महाराष्ट्र देखील उपस्थित करत आहे। अशा प्रकारे लापरवाही कशी केली जाऊ शकते, निष्काळजीपणा किंवा हलगर्जीपणा कसा केला जाऊ शकतो सरकारी अधिकाऱ्यांकडून किंवा कर्मचाऱ्यांकडून, सरकारी अधिकाऱ्यांचे शिक्के जे सरकारी कागदपत्रांवरती मारले जातात ते चक्क फेकून देण्यात आले, तेही कचरा कुंडीत। शिक्क्यांचा गैरवापर होण्याची देखील शक्यता आहे, कारण या शिक्क्यांचा वापर करून कागदपत्र देखील बनवता येऊ शकतात।